एक तर बसवराज बोमय्या हे वारंवार वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध असणारे नेते आहेत भाजपचे. मागच्या काळातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर त्यांनी असं काही घडलंच नाही असं म्हटलं होतं. मला असं वाटतं बेळगाव आणि कर्नाटक सीमा प्रश्नाचा त्यांनी जरा अभ्यास करावा. बेळगाव निपाणी कारवार ही जी म्हणजे महाराष्ट्राच्या पलीकडची जी काही भाग आहे तो सुद्धा महाराष्ट्राचाच एक भाग आहे या मतावर आम्ही ठाम आहोत. बोमय्यांनी केलेलं विधान हे अत्यंत चुकीचं आहे. शेवटी सीमा प्रश्नासाठी अनेक हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करलेलं आहे. शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे असतील, शाहीर अमर शेख असतील आणि अनेक हुतात्मे. आणि असं बसवराज बोमय्यांचं हे सध्याचं विधान हे अत्यंत वादग्रस्त वाटतं. त्यांनी सीमा प्रश्नाचा एकदा अभ्यास करावा. महाराष्ट्राचा भाग बेळगाव निपाणी कारवार डांग उंबरगाव हा सगळा महाराष्ट्रामध्येच आहे असं 1956 त्यांनी असं म्हटलं ना. 1956 त्याचं नाही अक्कलकोट आणि सोलापूर त्यांनी महाराष्ट्रातील प्रांतवाच रचनेमध्ये असं त्यांनी जे काही म्हटलं आहे यामध्ये काही तथ्य नाही. आणि ते देणारे ते कोण शेवटी त्यांनी ठरवायचं नसतं. महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्र आहे. 1960 या संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रात आणला आणि संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्याच्यामुळे या वादात बसवराज बोमय्यांनी पडू नये आणि ज्या ठिकाणी आपला अभ्यास नाही त्या ठिकाणी भाजपच्या आशा नेत्यांनी नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नये. उद्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. मी रोज येऊन इथं सांगतोय की अधिवेशन होईपर्यंत थोडं वाट धरा. ST विलिनीकरण शक्य नाही असं काल न्यायालयाने सांगितलंय पण त्यावर तोडगा निघायला पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे. आत्महत्या हा त्यावर तोडगा असू शकत नाही. सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाने काय काय तिथे विषय मांडले सदावर्त्यांना कसं फटकारलं हे सर्वांना माहीत आहे. त्याच्यामुळं उद्याचा शेवटचा दिवस आहे. वेट अँड वॉच. उद्या निर्णय होणार. संपकऱ्यांना चिथावणी कोण देतं हे समजून घेतलं पाहिजे. शेवटी संपकऱ्यांना न्यायालयीन लढाई लढूनच पुढं जावं लागेल. न्यायालयाने फक्त एवढा प्रश्न विचारला आहे की सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नये आणि ते पण रास्त आहे. संपकरी हे कष्टकरी आहेत. त्यांनी अनेक वर्षापासून त्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. त्याच्यामुळे कोण त्यांना भडकवत आहे का कोण चिथावणी देत आहे का हेसुद्धा शोधलं पाहिजे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न काही नेते त्या माध्यमातून करत आहेत, काही वकील त्या माध्यमातून करत आहेत. त्याच्यामुळे ST कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्याकरता महाराष्ट्राचं महाविकास आघाडी सरकार हे समर्थ आहे. सदावर्ते आणि इतर नेत्यांनी त्याची काळजी करू नये.